आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचीतील पद्माकर पाटील यांच्या स्वीट कॉर्नरचे नुकसान. सारण गटारीचे पाणी घुसले थेट शेतात. कोरोची येथील शेतकरी पद्माकर पाटील यांनी आपल्या शेतात स्वीट कॉर्न मका हे पीक घेतले असून त्यांच्या शेतात सारण गटारीचे पाणी जात असल्यामुळे त्यांचे 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले आहे. कोरोचीतील हातकलंगले रोडवर ओढ्यालगत पद्माकर पाटील यांची 1 एकर शेती असून त्यात ते स्वीट कॉर्न मक्याचं पीक घेत आहेत. त्यांनी 3000 रुपयांचं मक्याचं बियाणं आणून पेरलं होतं. मात्र कोरोची गावातील सारण गटारीद्वारे ओढ्याला जाणारे पाणी थेट त्यांच्या शेतात जात असल्यामुळे त्यांचे जबरी नुकसान होत आहे. त्यांच्या शेताजवळूनच ओढ्याला मोठी गटार गेली आहे, पण गटारीच्या मधोमध वेळूचा बेट असल्यामुळे पाणी तेथे साचते आणि त्यांच्या शेतामध्ये झिरपते. शेतात हे गटारीचे पाणी येत असल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे आणि त्याला आता कणसेही लागत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पद्माकर पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे आता ग्रामस्थातूनच ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक लक्ष देऊन सदर गटारीच्या पाण्याचा मार्ग मोकळा करावा आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनानं तरीही लक्ष न दिल्यास पद्माकर पाटील हे 1 ऑगस्ट पासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसणार आहेत असा इशारा या ग्रामस्थांनी दिलाय. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. माझे नाव पद्माकर मलगोंडा पाटील. मी कोरोची गावातील एक गरीब घराण्यातला शेतकरी आहे आणि हातरंगडे कोरोची रोडला माझी शेती आहे. त्या शेतीमध्ये मी सुपर्ण मक्याचं पीक घेतलेलं आहे. अतिशय 3 ते 4 हजार रुपये किलोच्या दरानं हे बियाणं आणून मी या माझ्या शेतीची मशागत करून मी लागवड केलेली आहे. असं असताना हातरंगडे कोरोची रोडला गावातून येणारी मोठी गटार माझ्या रानामध्ये शिरलेली आहे. याला पूर्णतः ग्रामपंचायत जबाबदार आहे. वारंवार लेखी तोंडी कळवून देखील तिथं काम केलेलं नाही आहे आणि त्यामुळं माझं 40 ते 50 हजार रुपयेचं नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार फक्त ग्रामपंचायत आहे आणि ते ग्रामपंचायतीनं माझं नुकसान भरून द्यावे. तसेच या ठिकाणी आमदार हळवणकर यांच्या फंडामधून गटरीचं काम करण्यात आलं, ते देखील निम्म्यातच सोडून गेले आणि त्याचा फार फटका मला बसलेला आहे आणि याचं नुकसान ग्रामपंचायतीनं मला भरून द्यावं एवढं मी सांगतो. अन्यथा मी उपोषणाचा निर्णय घेणार आहे आणि ग्रामपंचायतीसमोर येणाऱ्या 1 ऑगस्ट पासून मी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. तरी याची दखल घ्यावी.